सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून डेंग्यू मलेरिया चिकुनगुनिया फीवर खूप जोरात व्हायरल होत आहे. शहर व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत नागरिक या व्हायरल फीवरमुळे त्रस्त आहेत. प्रत्येक रुग्णालयात प्रचंड रुग्ण डेंग्यू मलेरिया चिकुनगुनियाचे सापडत आहेत. त्यासाठी शहर आणि जिल्ह्यातील तात्काळ डेंग्यू मलेरिया चिकुनगुनियावर नियंत्रण करा म्हणून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सादिक शेख, राज्याध्यक्ष प्रवीण चांदेकर, जिल्हाध्यक्ष आरोग्य विभाग अकबर शेख, शहर प्रतिनिधी मीर मोहम्मद खान उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.